नमस्कार मित्रांनो, आज आपण जालना जळगाव या रेल्वे मार्गाबद्दल माहिती पाहणार आहोत। व्हिडिओ चालू करण्याआधी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि सोबतची बेल आयकन पण प्रेस करा। चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया। जालना जळगाव हा रेल्वे मार्ग 174 किलोमीटरचा आहे आणि यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये सर्वेक्षणासाठी या रेल्वे मार्गाला 4.5 कोटी मिळालेले आहेत। या रेल्वे मार्गाचा 70% भाग हा जालना जिल्ह्यामध्ये आहे। औद्योगिक विकास, व्यापार, दळणवळण आणि पर्यटनाच्या बाबतीत हा रेल्वे मार्ग भरपूर महत्त्वाचा आहे। 22 मार्च 2022 म्हणजेच मंगळवारी या रेल्वे मार्गाचा सर्वे करण्यासाठी रेल्वे बोर्डाकडून काही रेल्वे अधिकारी जालना जिल्ह्यामध्ये आलेले आहेत। जालना जिल्ह्यामध्ये रायपूरचे काम चालू आहे आणि त्या कामाची पण या अधिकाऱ्यांनी पाहणी केली। या सर्वेक्षणाच्या पथकामध्ये मध्य रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांचा पण समावेश आहे। जालना ते जळगाव या रेल्वे मार्गामध्ये पिंपळगाव, पांगरी, राजूर, भोकरदन, सिल्लोड, गोळेगाव, अजिंठा आणि फर्दापूर हे स्टेशन्स असतील। या रेल्वे मार्गामुळे व्यापार आणि दळणवळण याला भरपूर प्रमाणात चालना मिळेल। राजूर येथे महागणपती आहे आणि अजिंठा पण एक पर्यटन स्थळ आहे। या रेल्वे मार्गामध्ये अजिंठा घाट आणि समृद्धी महामार्ग असणार आहे। काही वर्षांपासून जालना ते जळगाव दरम्यान व्यापार आणि दळणवळण हे भरपूर प्रमाणात वाढलेले आहे, त्यामुळे या रेल्वेचा जो आरओआर आहे म्हणजेच रेट ऑफ रिटर्न हे पॉझिटिव्ह येण्याची शक्यता आहे। जर जालना जळगाव हा रेल्वे मार्ग जर खरंच पूर्ण झाला तर सुरत आणि अहमदाबादवरून हैदराबादचे अंतर हे कमी होईल, म्हणजे गुजरातची हैदराबाद हे डायरेक्ट जोडल्या जाईल। तर ही आहे एक छोटीशी माहिती जालना ते जळगाव रेल्वे मार्गाबद्दल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। धन्यवाद।